14 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय गेवराई इथे अतिवृष्टी अनुदान 2020 च्या शेतकरी यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करण्यासाठी 9 डिसेंबर रोजी गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्या तारखेपासून तहसील यंत्रणा कामाला लागली होती। अनुदानाचे चेक वितरण करण्यास सुरुवात झाली होती, परंतु शेतकरी यांच्या खात्यावरती ती रक्कम आलेलीच नव्हती। 14 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन सोडतेवेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांनी लेखी आश्वासन देताना यामध्ये 23 गावांना अद्याप वरिष्ठांकडून रक्कम आली नसल्याचे पत्रकाद्वारे उघड झाले। ही बाब गंभीर आहे आणि 163 गावांचं अनुदान वर्ग केल्यामुळे ती रक्कम तात्काळ शेतकरी यांना मिळणं अपेक्षित आहे आणि 23 गावांचा पाठपुरावा तहसील प्रशासनानं जलद गतीनं करावा। या प्रकरणावर प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास छावा क्रांतिवीर सेना योग्य त्या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन करणार आहे असा इशारा देण्यात आला। यावेळी आंदोलनाला रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख संतोष भोसले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। यावेळी छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक, मुकेश मोटे, अविनाश तांदळे, ऋषिकेश परदेशी, कृष्णा जोगदंड, सुदाम मोरे, नारायण डोंगरे, किरण नन्नवरे, सचिन चौधरी आदी या ठिकाणी उपस्थित होते। आज आपण छावा क्रांती दर्शनाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहात। हे आंदोलन कशासाठी चालू आहे? आपण बघितलं मागील काळामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं अतोट असं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याचं पीक संपूर्ण पाण्याखाली गेलं होतं। या महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री असतील, इतर मंत्री महोदय असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, यांनी सर्वांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यावेळेस पाहणी केली होती। त्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करून गेवराई तालुक्यासाठी पहिला हप्ता म्हणून 45.95 कोटी रुपये एक महिना होऊन गेला तरी तहसीलच्या खात्यावर जमा आहेत। आपण जर पाहिलं आज तर शेतकरी राजा आज अडचणीत आहे। या काळामध्ये शेतकऱ्याला खरी पैशाची गरज असते। त्यामध्ये तहसीलदार यांनी तहसीलदार व तहसील प्रशासन यांच्या मनमानी कारभारामुळे ते पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यावर गेले नाहीत। आमची मागणी ही आहे, आम्ही 4 दिवसाचा अल्टिमेट या ठिकाणी देत आहोत। जर 4 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर आमचं आंदोलन यापेक्षा तीव्र स्वरूपाचं असेल। धन्यवाद। छावा क्रांतीवीर सेनेची जी काही मागणी आहे ही सगळ्या ठेकूर राज्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे असतील, विरोधकाचे असतील, पुढे मोठे दौरे केले तर त्यांच्या सगळ्या दौऱ्याचे जर सगळ्या बातम्या स्टेटमेंट व्हिडिओ जर मीडियाच्या माध्यमातून जर सगळ्या नेत्यांनी पाहिले तर त्यांना स्वतःची थोडीफार लाज असेल तर त्यांनी तात्काळ आदेश द्यावे। नुसत्या गप्पा मारू नये आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा जे काही द्यायची ते तुटपुंची जी काही मदत आहे ती तरी तात्काळ 4 दिवसाच्या आत वाटप करावी। अन्यथा शेतकरी बळीराजा स्वतः मोठ्या संख्येने यानंतर तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये आम्ही जागरण गोंधळ 4 दिवसानंतर नाही जर निकाल लागलं तर सुरू करू। आणि रयत शेतकरी संघटनेच्या वतीनं मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो। धन्यवाद। जोगदंड साहेब, तुम्ही संघटनेच्या वतीने पुढील तुमची रूपरेषा कशी असेल व तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता प्रशासनाला? जिल्हाध्यक्ष राहुल चाळक यांनी सांगितल्याप्रमाणे तहसील प्रशासनाला 4 दिवसाचं अल्टिमेट देण्यात येत आहे। 4 दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा जर नाही झालं तर तहसील प्रशासनाला माझं एकच सांगणं की ह्यो तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। लवकरात लवकर दुष्काळी अनुदान खात्यावर जमा करा, अन्यथा छावा क्रांतीवर सेना तीव्र प्रकारे रस्त्यावर उतरेल। गौतम अवसरमल सह कृष्णा नन्नवरे, सी 24 तास, बीड।